मिळून सर्वे जन मिलु ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार्वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः नमः श्रियतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापणे स्वामीने पिणे नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सर्वांचं या आध्यात्मिक शिबिरामध्ये मनपूर्वक स्वागत रविवारची दुपार पूर्ण सहा दिवस मेहनत गेल्यानंतर आणि रविवारी असं वाटतं की थोडंसं निवांत आपल्याप्रमाणे जगावं पण महाराज तसं काही करू देत नाही कारण की रविवारचे काहीतरी एक्स्ट्रा कामं आणि त्यानंतर थोडी विश्रांती तर बिलकुल ऐन वैश्रांतीच्या वेळेसच सजब ध्यान थोडं अवघड असतं असो पण महिन्यातून एक रविवार प्रयत्न करूया म्हणून मी माझा शब्द वापरला मासिक शिबिर वापरला नाही मी शिबिर वापरला आहे तर आपण प्रयत्न करूया की दर महिन्यात हा शिबिर व्हावा म्हणून तर आजच्या कर्मयोगा या कर्मयोगाच्या या व्याख्यानामध्ये आपण एक प्रश्न त्याला घेऊन चर्चा करूया दोन प्रश्न विचारले गेलेत कर्मयोगाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला आधीच सांगितलं होतं की आपण या आध्यात्मिक शिबिराचं स्वरूप असं ठेवूया की आपले व्यावहारिक प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण उलटं शोधण्याचा प्रयत्न करूया आणि भगवद्गीतेमध्ये आणि स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगामध्ये दोन भक्तांनी प्रश्न विचारले एक प्रश्न की आपण जेव्हा कर्म करतो तर त्यातून दुःख का उद्भवतं विशेष करून कर्म म्हणजे म्हटल्यानंतर की एखाद्या सेवाभावी संस्थेत आपण जातो आणि कर्मयोग करण्याचा प्रयत्न करतो तर हे अपेक्षित असतं की त्या कर्मातून काही दुःख उद्भवलं नाही पाहिजे पण आपण बघतो की ते तसं दुःख उद्भवत असतं आपल्याला काहीतरी एक मानसिक त्रास झिलावा लागतो तर या प्रश्नाचा उहापोह करण्याचा आपण प्रयत्न करूया याचं उत्तर स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाच्या एका व्याख्यानामध्ये आपल्याला बिलकुल स्पष्टपणे वाचायला मिळतं स्वामीजी म्हणतात दुःख प्रश्न लक्षात आलाच असेल की आपण कर्म करतो किंवा एखाद्या सेवाभावी संस्थेत सेवा द्यायला जातो तर त्यातून आपल्याला दुःख का प्राप्त होतं आपण जात असतो एका उद्दिष्टाने की एखाद्या मंदिरात गेलो एखाद्या सेवाभावी संस्थेत गेलो आणि तिथे सेवा कार्य दिले निस्वार्थ सेवक आपण से असं त्याला म्हणत असतो तर त्यातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे पण आनंद न मिळता दुःख का मिळत तर याच उत्तर स्वामी विवेकानंद देतात दुःख उद्भवत उद्भवत असते आसक्तीतून कर्मातून नव्हे पहा फक्त एकच ओळमध्ये बिलकुल स्पष्ट सांगतात स्वामीजी दुःख उद्भवत असते आसक्तीतून कर्मातून नव्हे मी आणि माझे साऱ्या दुःखाचे मूळ होय मी आणि माझे हे सर्व दुःखाचे मूळ होय तर आता या थोडस आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया की साधारणपणे आपण काय करत असतो की जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये जातो सेवा करायला आणि आपण म्हणतो की मी तिथे निस्वार्थ सेवा करत आहे तर आपला ढोबळ मानाने आपली अपेक्षा अशी असते की मी त्या सेवेचा काही पण मोबदला घेत नाहीये पैशाच्या स्वरूपामध्ये पैशाच्या स्वरूपात मी कोणताही मोबदला घेत नाहीये ही आपली एक समजूत असते आणि ते सत्यपणे पण पन फक्त एवढ्यानेच आपलं आपली सेवा हे निस्वार्थ ठरते का नव्हे मी आपल्या कर्माचं काही ज्याला म्हणतो की आर्थिक मोबदला घेत नाही आणि मी सेवा देत आहे यातून माझी सेवा ही निस्वार्थ सेवा याच्यामध्ये मुळीच मोडत नाही का कारण की कुठेतरी आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे त्या कर्मा त्या जी आपण सेवा देत आहोत त्यातून काहीतरी परतफेडीची अपेक्षा असते आणि जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही लक्षात घ्या आसक्तीचा एक फार व्यापक अर्थ आपल्याला घ्यावा लागेल फक्त आर्थिक मोबदला घेऊन ते तिथपर्यंत थांबा थांबलं तर ते होणार नाही आसक्तीची एक म्हणजे निःस्वार्थ ज्याला म्हणतो की स्वार्थता जर बघितली तर तिची इतकी वाईड एक डेफिनेशन आहे आणि त्यातून आपण त्याला एकच शब्द घेऊया आज की अपेक्षा जिथे अपेक्षा आली बंधू भगिनी लक्षात घ्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर तिथे दुःख हे अवश्यम भावी आहे दुःख हे अवश्यम भावी आहे त्याला म्हणजे कारण की अपेक्षा प्रत्येक वेळेस पूर्ण होईल याची काहीही शाश्वती नसते कधी होते कधी नाही होत आणि त्यातून आपण आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडून काहीतरी का अपेक्षा ठेवत असतो त्यांनी असं वागलं पाहिजे जा, त्यांनी तसं वागलं पाहिजे जा, त्यांनी असं माझं ऐकलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस ते घडतं असं जरुरी पण नाही ना होत कधी कधी परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर असते आणि अनेकदा ते परिस्थिती आपल्या हाताच्या इतकी बाहेर असते आणि त्याला आपण आपल्या मनाप्रमाणे करू इच्छित असतो आणि समजा ती झाली तर आपण आनंदी असतो आपल्याला वाटतं कर्मयोग घडला नव्हे ती अपेक्षा होती अपेक्षा पूर्ण झालेली आहे अपेक्षा पूर्ण झालेली आहे तो कर्मयोग घडलेला नाही आहे आणि जर अपेक्षा नाही घडली तर लागलीस दुःख येतो आणि प्रश्न निर्माण होतो मनामध्ये अरे आपण आलो तो आनंद करतो आणि दुःख का आलं म्हणण्याचा अर्थ दुःख हे कर्मात नव्हे आपण जे कर्म करतो त्याच्या मागची भावना काय आहे त्याच्यावरती डिपेंड करत असतं आणि साधारणपणे काय होत असतं आपल्या दुःखाचं कारण आपण बाहेर शोधतो आपल्या दुःखाचं कारण आपण बाहेर शोधत असतो पण आपल्या दुःखाचं किंवा आपल्या सुखाचं कारण हे आतमध्ये असत आपल्या मनाच्या स्थितीवरती असत एक फार गमतीशीर एक उदाहरण आपण घेऊया की एक मोठं शहर त्या मोठ्या शहरामध्ये वीस वीस बावीस बावीस मजली अशी इमारती असतात फ्लॅट्स ए टॉवर बी टॉवर तर कल्पना करा दोन टावर टावर टावर। टावर 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 की दोन टॉवर्स आहेत ए टॉवर आणि बी टॉवर आणि ए टॉवरच्या पाचव्या मजल्यावरती एक मित्र राहतो बी टॉवरच्या पाचव्या मजल्यावरती दुसरा मित्र राहतो आणि हा जो ए टॉवरचा मित्र आहे रोज सकाळी ब्रश करताना बघतो त्याच्या खिडकीतून की अरे माझ्या मित्राची खिडकी किती धूळ लागलेली आहे बेटा स्वच्छच करत नाही आता भेटला की त्याला सांगतो आणि असं तो रोज विचार करतो पण रोज विसरतो असं करता करता तीन चार पाच सहा महिने जातात आणि आता दिवाळी येणार तर तो, तो नक्कीच करतो की दिवाळीच्या आधी या बेट्यांनी स्वच्छ नाही केले तर मला दाखवतो आणि तो ब्रश बिश करून लागलीच जातो आणि त्याच्या घरी जातो सकाळी सकाळी आणि तो म्हणतो की अरे गाडवा किती दिवसापासून मी बघतोय गेल्या सहा महिन्यापासून तू तुझी खिडकी स्वच्छ नाही केली म्हणजे कुठली खिडकी अरे माझ्या दारातून दिसत आहे माझ्या खिडकीतून मी जिथे ब्रश करतो तुझा पण टॉवर तसाच आहे ती बघ तिकडची खिडकी किती धूळ जमलेली आहे सहा महिने झाले मी रोज विसरतोय म्हणून तुला सांगायला आता सकाळी सकाळी आलो आणि मग तो लगबग दोन्ही ज्या खिडकी अस्वच्छ वाटत होती तिथे जातात आणि बघतात खिडकी स्वच्छ खिडकी स्वच्छ तर मग तो, सा तो, 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 चा तो ए टॉवरचा मित्र म्हणतो मला धूळ कुठनं दिसतीये मग तो काय करतो तो स्वतःच्या टॉवर मध्ये येतो ए टॉवर मध्ये मजल्यावर चढतो आणि बघतो तर त्याची स्वतःचीच खिडकीवरती धूळ जमलेली होती ज्या काचेतून तो बघत होता ज्या काचेतून तो बघत होता आपल्या मित्राची खिडकी तर ती स्वतःची खिडकी त्याच्यावरती खूप धूळ जमलेली होती आणि त्याला वाटत होतं त्याच्या खिडकीत धुळे बिलकुल एक्झॅक्ट मित्रांनो ही चूक का होत असते ही चूक आपल्या सर्वांकडनं होते का कारण की आपण सुख किंवा दुःख हे बाहेर शोधतो वास्तविक अजून एक थोडं पुढे जाऊया या, या जगामध्ये बघितलं तर सुख नावाची गोष्टच नाहीये पण मी वेदांत शिकवत नाहीये म्हणून मी ते म्हणणार नाही हम्म वेदांतावरती पण सध्या जात नाहीये आपण कर्मयोग चर्चा करत आहोत ठीक आहे आपल्याला काही थोडीफार सुखाची अपेक्षा असते पण ती जे आपल्याला सुख पाहिजे असतं ना ते आपण जिथे शोधत असतो ते नेहमी बाहेर शोधत असतो तर ते बाहेर जेव्हा इतरांकडनं अपेक्षा ठेवतो परिस्थितीकडनं अपेक्षा ठेवतो आणि ती व्यक्ती म्हणजे ज्या ज्या आपल्या अवतीभवतीच्या लोकांकडनं त्या अपेक्षा पूर्ण होत नाही त्या परिस्थिती आपण बदलू शकत नाही तर तेव्हा आपल्याला प्रचंड दुःख होत असतं आणि म्हणूनच जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर ते बाहेर नाही ते आपल्याला आतमध्ये शोधावं लागेल आणि ही सगळ्यात पहिली त्याची पायरी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग एक प्रश्न येतो की जाऊ दे कामं करून इतकं सगळं कटकट कट करावी लागते याच्याशी आबोला आब त्याच्याशी हे म्हणजे मनमोठा व सगळं होत असतं आपण कर्मच सोडून देऊ कर्मच सोडून देऊ तर लक्षात ठेवा तसं शक्य नाही आणि तो आपला आदर्श पण नाही आपण जर माताजींचं जीवन बघितलं हिंदू भगिनींनो तर पहा माताजींनी किती प्रचंड कार्य केले आणि प्रचंड कार्य म्हणजे सकाळ ते संध्याकाळ नुसतं भक्तांची रांगची रांग, रांग लागलेली आहे तिथे रयरमबाटीला साधू संन्याशी राहत आहेत एवढंच नव्हे तर त्यांचे स्वतःचे दोन भाऊ तीन भाऊजया त्याच्यानंतर त्यांचे सगळे भाजी पुतणे सगळे राहत आहेत आणि प्रचंड गोंधळ सुरू आहे त्यातून दीक्षा करता लोक मागणी करतात काहीतरी लोकांना दुःख असं सा सांगायला येतात या सगळ्या प्रचंड कार्यामध्ये सुद्धा माताजी त्यांच्या मनाचा तोल किंवा म्हणतो की त्यांचा तो आनंद कधी कमी नाही झाला का कारण की त्यांचं जीवन आपण सर्वांनी वाचलेलं आहे आपल्याला हे लक्षात येतं की त्यांनी दुःख आपल्या जीवनातलं ज्याला म्हणतो की सुख किंवा दुःख हे बाहेर नाही हे आतमध्ये शोधलं जे बदल करायचे त्यांनी स्वतःमध्ये बदल केले आता हा एक फार मोठा एक प्रश्न आहे बर साधक आहोत हे लक्षात घ्या हे प्रश्नभाज आपण जेव्हा पुढे मांडतो मी माझ्यात बदल का करू मी माझ्यात बदल का करू या प्रश्नाची उहापोह करण्याच्या आधी एक छोटासा अजून एक फार फिलॉसॉफिकल एक पॉइंट तुमच्यावर मांडू इच्छितो आणि तुमच्या सर्वांकडून मला उत्तराची अपेक्षा आहे सुख सुख दुःख हे आपण चॉईस करतो की हे आपल्यावरती लादलं जातं सुख किंवा दुःख मी पुन्हा सांगतो म्हणजे हे आपण निवडतो की आपल्यावरती लादल्या जातं ज्यांना असं वाटतं चॉईस आहे किंवा आपण निवडतो त्यांनी हात उंच करावा आणि ज्यांना असं वाटतं की नाही आपल्यावरती लादल्या जातं त्यांनी हा उंच करावा सुख आणि दुःख कधी लादले जात नाही कधी लादले जात नाही हे आपल्या मनाच्या स्थितीवरती डिपेंड करत असतं लक्षात घ्या ज्यांना असं वाटतंय की सुख आणि दुःख हे लादल्या जातं त्यांचे मन कमकुवत आहे किंवा अंडरस्टँडिंगमध्ये सुख आहे थोडा परखड बोलते क्षमा करा पण हे सत्य आहे आणि ते सिद्ध सुद्धा करतो मी किंवा करण्याचा प्रयत्न करतो सुधा मूर्ती त्यांनी अगदी पहिली पुस्तक लिहिली होती फार आ, एक छान पुस्तक आपल्यापैकी अनेक लोकांनी नक्की वाचली असेल वाईज अदरवाईज आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी गोष्ट सांगितली होती आणि त्या गोष्ट अनेक गोष्टी त्याच्यामध्ये त्यात पहिली गोष्ट पहिली म्हणजे तिचं माझ्या सिरियल लक्षात नाही येतं त्या आ, सांग म्हणजे एका गोष्टी सांगतात की त्यांची एक मैत्रीण एल आय सीमध्ये खूप खूप मोठ्या पदावर खूपच मोठ्या पदावर ऑलमोस्टली वाईस प्रेसिडेंट वगैरे तिची बदली खूप भारतात ठिकठिकाणी झाली आणि शेवटी त्या जवळपास वाईस प्रेसिडेंट होऊन गेल्या मुंबईला कफ परेड सारख्या ठिकाणी त्यांचं ऑफिस फोर्ड मध्ये प्रशस्त फ्लॅट दोन दोन गाड्या दोन दोन ड्रायव्हर खूप सारे नोकर लठ्ठ पगार आणि सगळं काही म्हणजे एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला पाहिजे असं सगळं काही उपलब्ध आहे दे। पण त्यांचा स्वभाव हो, नेहमी चिडचिडा आणि ज्याला म्हणतो की नेहमी असंतोषी असुखी आणि त्या सगळ्या असंतोष आणि असुखाचं सगळं ज्याला म्हणतो की कोणामुळे झालंय तर ते सगळे बाहेर बघायचे माझ्यामध्ये काही आहे असं ते कधीच बघायचे नाही आणि एक दिवस असं झालं मुंबईचीच गोष्ट आहे जूनचा महिना सुरुवातीला आणि आपल्याला माहिती की पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडतो आणि आता साडेनऊ दहा वाजता त्या निघणार ऑफिसकरता तेवढ्यात पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू होतो आणि यांचा पारा एकदम चिडचिड्या होत्याच स्वभावाने लागलीच त्या म्हणतात की या पावसाला पण आत्ताच यायचं होतं मला बाहेर जायचं आहे किती महत्वाची मिटिंग आहे वगैरे वगैरे आणि त्यांचे ती स्वभाव सुरू झाला आणि आता काय करायचं नाही म्हणून त्यांनी आपल्या खिड खीर, खिडकीचा जो पडदा तो बाजूला केला तर समोर त्यांना एक दृश्य दिखाय म्हणजे बघायला मिळालं आणि त्याच्यामध्ये एक भिकारी आजोबा आणि त्यांची एक पाच सहा वर्षाची नात बिलकुल भिक्षुक भिकारी याला म्हणतो आणि पहिला पाऊस पडतोय म्हणून त्यांचे जे भिक्षा पात्र होतं ते भिक्षा पात्र त्याच्यावरती तो आजोबा काहीतरी टाळ देतोय आणि दोघे जण नाचतात का पहिला पाऊस आला सी द डिफरन्स मला जे तुमच्या पुढे मांडायचंय कि सुख किंवा दुःख लक्षात हे चॉईस असतं नेहमी इतकं सगळं काही पूर्ण आणि हे सत्य घटना बर इतकं सगळं काही असून सुद्धा त्या वाईस प्रेसिडेंट मॅडम त्यांना सुख नाही का त्या ऑप्ट करत आहेत कशा करता दुःख करता आणि ज्यांच्याकडे सकाळचे जीवन मिळणार की नाही माहीत नाही संध्याकाळच्या जीवनाची काही शाश्वती नाही अशा स्थितीमध्ये त्या ज्या तो जो आणि त्यांची नात ते काय एन्जॉय करतात ते की अरे पहिला पाऊस पडतोय सोडा भिक्षा मिळेल की नाही मिळेल जेवण मिळेल की नाही मिळेल चला या पहिल्या पावसाला एन्जॉय करू तर माझा म्हणण्याचा अर्थ काय की हे जे असतं आपल्या जीवनात सुख किंवा दुःख हे नेहमी हे ऑप्शन असतं हे कधी पण आपल्या जीवनामध्ये लादल्या जाऊ शकत नाही कितीही विपरीत परिस्थिती असते आणि याचं बेस्ट उदाहरण मी तुम्हाला आत्ता सांगितलं आपल्या माताचे तितकंच इक्वल बेस्ट उदाहरण जर आपण घेतलं तर स्वामी विवेकानंद त्यांच्याबद्दल तर म्हणतात की जेव्हा स्वामीजी अमेरिकेत असताना अं खिशात एक छदाम नाही पण अर्ध विश्व फिरलेत स्वामीजी आणि अमेरिकेत फिरत असताना जेव्हा ते आपल्या म्हणजे अमेरिकन भक्तांबरोबर मिसळायचे तेव्हा ते इतके जोक्स करायचे इतके हसायचे तर तिथल्या त्या भगिनी म्हणायच्या स्वामीजी तुम्ही एक आध्यात्मिक पुरुष आहात तुम्हाला असं हसणं वगैरे शोभात येत नाही तुम्हाला गंभीर असलं पाहिजे तेव्हा स्वामीजी काय म्हणतात की मी गंभीर होतो जेव्हा माझं पोट दुखत होत नाही अरे आम्ही वी आर द सन ऑफ इमॉर्टल ब्लिस आम्ही अमृत अमृताची पुत्र आहोत आम्ही कशाला तोंड लटकून बसू इतकं कार्य केलं इतके ज्यांना त्यांना विपरीत प्रसंगांना सामोरे जावं लागलं पण कधी पण कधी पण स्वामीजी असे मोरोस किंवा माताजी किंवा श्रीराम श्रीरामकृष्ण श्रीरामकृष्णांच्या बद्दल माता ले ले तर माताजी म्हणाले आहेत की मी त्यांना कधी पण निरानंद बघितलेला नाही आहे तर म्हणण्याचा अर्थ काय की चॉईस ही आपली चॉईस असते आपल्या जीवनामध्ये एक घटना बिलकुल ज्याला म्हणतो की रामकृष्ण संघामध्ये घडलेली की तुम्ही आता असं म्हणाल की कदाचित आपल्या जीवनात काही प्रसंग असे येतात की जरी आपली इच्छा असली की आपण आनंदी असावं पण ती घटनाच अशी असते की ती आपल्याला खूप दुःख देऊन जाते तर मग तुम्ही त्याला काय उत्तर द्या तर त्याचं उत्तर मी तुम्हाला आधी सांगतो घटना नंतर सांगतो उत्तर आहे व्हॉट कॅन नॉट बी क्युअर्ड शुड बी एन्ड्युअर जे आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं आपण याला बदलू शकत नाही तर स्पिरिच्युअल अप्रोच सांगतं की त्याला आपल्याला सहन केलंच पाहिजे रामकृष्ण संघाचे एक वर्तमानमध्ये वाईस प्रेसिडेंट आहेत श्रीमद स्वामी सुहितानंदी महाराज ते मला आचार्य म्हणून ट्रेनिंग सेंटरमध्ये लाभलेत दोन हजार दोन साली आणि त्यांच्याच मुखातून ही ऐकलेली घटना ते जेव्हा ब्रह्मचारी असताना एक रामकृष्ण संघाचे फार मोठे स्वामीजी प्रेमेशानंदजी महाराज त्यांची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली आणि एक नाही दोन नाही तब्बल अकरा वर्ष त्यांनी त्यांची खूप मन प्राण देऊन सेवा केली आणि जेव्हा प्रेमेशानंदजी महाराजांचं शरीर गेलं त्याच्यानंतर हे ट्रेनिंग सेंटरला ट्रेनिंग घ्यायला आले कोण सुहितानंदजी आणि आता अकरा वर्षाचा तो सहवास ते प्रेम त्यांच्याकडनं इतकं सगळं मार्ग मार्गदर्शन मिळालं तर त्याचा परिणाम त्यांना असं झाला की ट्रेनिंग सेंटरमध्ये यांचं मनच ना कोणत्याही कार्यामध्ये क्लासमध्ये काय ब्रह्मसूत्र चाललंय की उपनिषद चालू आहे कुणाकडे काही लक्ष नाही सतत त्यांना त्याच जुन्या आठवणी खूप त्यांना छळत होते आणि त्यांचं मनच ना म्हणजे तर तिथले जे दुसरे शिक्षक लोक होते म्हणजे स्वामीजीच लोक त्यांना लक्षात यायचं की हे कुठेतरी गवत काढतात आहे पण फिजिकली गवत काढतात आहे पण यांचं मन कुठेतरी आहे आणि ते महाराजांमध्येच गुंतलेलं आहे तर त्यावेळेसचे जे प्रिन्सिपल होते भाऊ महाराज त्यांचं नाव होतं त्यांनी ते एक महिन्यापर्यंत बघितलं काही बोलले नाही पण जेव्हा त्यांनी बघितलं की हे खूप जास्त होत आहे तर त्यांनी बोलवलं सोहितानंदी महाराजांना त्यांचं नाव तेव्हा होतं सनातन महाराज ब्रह्मचारी होते आणि त्यांना एकच वाक्य सांगितलं सनातन व्हॉट कॅन नॉट बी क्युअर्ड शुड बी एनड्युअर आत्तापर्यंतच्या आपला प्रश्न कुठून सुरुवात केली होती की के आपल्या जीवनात कर्मा कर्मामुळे दुःख का येत असतो आपण तर आनंदाकरता कर्म करत असतो तर पहिली गोष्ट की दुःख येतो की वी ऑप्ट फॉर इट आपण त्याची निवड करतो म्हणून दुसरी गोष्ट की आपण जेव्हा त्या दुःखाचं कारण बाहेर शोधत असतो ते कधी आपल्याला सापडणार नाही आपल्याला ते आतमध्ये शोधावं लागेल आपल्याला ते करेक्शन करावं लागेल आणि कधी कधी परिस्थिती अशी येते की काही दुःख बिलकुल जसं आपल्या uh, जीवनातले खूप जवळचे कोणी uh, 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 म्हणजे त्यांचा मृत्यू जर झाला तर तो आपल्याला दुःख देऊन जातो पण स्टील त्याचं सॉल्युशन हेच आहे की व्हॉट कॅन नॉट बी क्युअर शुड बी एनड्युअर्ड हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे थोडंसं आसक्तीकडे पुन्हा जाऊया की आसक्ती म्हणजे नेमकं काय का असतं आपण म्हणत असतो की मी निस्वार्थ सेवा करते बर मी 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 निस्वार्थ सेवा करते पण त्या मीच्या मागे आपल्याला न लक्षात येणारा जशी जशी म्हणजे कसं असतं पहा आपण सल्लेण साधक आहोत आणि हे फार सूक्ष्म प्रश्नावर मी कौतुक करतो प्रश्न ज्यांनी विचारलाय मला हा अजून पण एक प्रश्न एक मोठा व्हॉट्सअपवरती आला आहे तो आज आपण घेऊ शकणार नाही पण भविष्यात घेणार आहे अतिशय दोन्ही प्रश्न कर्त्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो कारण की हे फार सूक्ष्म प्रश्न आहेत तर जेव्हा आपण सेवा करत असताना काय होतं की न कळत कुठेतरी आपल्याला सत्ता मिळत असते न कळत आणि त्याचबरोबर काय होत असतं की आपला जर विवेक जागृत नसेल तर तो आपल्या अहंकाराला पोसत असतो न कळत बरं म्हणजे आपण त्याला बोलवतो असं नाही आहे पण त्या गोष्टी इतक्या न कळत घड घडत असतात आणि आपल्याला तिथे खूप केअरफुल असलं पाहिजे आपल्याला आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि फक्त काय की जसं जसं आपली जी आसक्ती किंवा अपेक्षा वाढतात मग अपेक्षा वाढल्या की मग काय करतो अवतीभवती लच्या लोक किंवा स्थिती त्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो पण लक्षात घ्या हे जग कधीही बदलत नसतं जर काही बदल घडून आणायचा असेल बंधू भगिनींनो तर तो आपल्यामध्ये बदल आणायचा असतो आणि हे तत्व जितक्या लवकर आपल्याला समजेल तितक्या लवकर आपण सुखी हो आणि मग हा प्रश्नच निर्माण होणार नाही की अरे आपण सेवा करायला आलो तर आपल्याला दुःख काय मिळत आहे याच सेवेतून जर इतर लोक सुखी होत होऊ शकत असतील म्हणजे आदर्श उदाहरण म्हणजे ठाकूरमा स्वामीचे तर जर, जर ते सुखी झाले आणि आपण दुखी होतो तर कुठेतरी आपल्या दृष्टिकोनामध्ये काहीतरी एक बदल करण्याची फार आवश्यकता आहे आणि आपण जर तसं करू शकलो तर नक्कीच आपल्याला जे अपेक्षित सुख आहे या सेवेतून किंवा एक आनंद आहे तो नक्की मिळेल कारण की जर जे भगवान श्रीरामकांचे जे त्यागी शिष्य ज्यांनी इतकी सेवा करून आणि त्यांनी इतका आनंद लुटला आहे तर आपण सुद्धा तसं करू शकतो पण आपल्याला जर तो आनंद मिळत नाही तर आपल्याला तो हे शोधला पाहिजे की आपण कुठे चूक करत आहोत स्वामी विवेकानंद एक फार छान एक गोष्ट सांगतात विशेष करून या जगाच्या संदर्भात मी एक आत्ता एक वाक्य म्हणतो तुमच्या पुढे की जग कधी बदलत नसत जग कधी बदलत नसतं आणि जर जग बदलण्यासारखं असतं बंधू तर अवतारांनी हे जग कधीच बदललं असतं त्यांची शक्ती आपल्यापेक्षा पटीने जास्त आहे किती संत महापुरुष आले किती आले आणि त्यातून आपण तो म्हणतो भगवान श्रीरामकृष्ण हे अवतार पण त्यांनी तसे प्रयत्न केले का नाही जे बदल करायचं त्यांनी स्वतः स्वतःमध्ये केलं ठीक आहे त्यांचा त्याग त्यांचं पवित्र त्यांचं सा साधना अत्यंत खडतर दर्जाची होती आपण पहिल्याच पावलावरती आहोत की आपल्याला म्हणजे आपण जी सेवा करतो त्यातून आपल्याला आनंद पाहिजे जर आपल्याला आनंद पाहिजे तर तो बदल आपल्याला आपल्या आतमध्ये शोधावं लागेल आपल्यामध्ये बदल करून शोधावा लागेल या स्वामीजी म्हणतात की या जगाला सरळ करता करता जग तर सरळ होणार नाही पण आपण सरळ होऊन जाऊ आणि ती गोष्ट एक फार गमतीशीर आहे ती की एकदा काय होतं की एक मनुष्य फार गरीब असतो खूप गरीब असतो आणि खूप कंटाळलेला असतो स्वतःच्या गरीबीला काय करू काय करू त्याला आणि त्याला पैसे फास्ट पाहिजे असतात आणि मग तो काय करतो एखाद्या जंगलामध्ये जातो एका बा एका साधू महाराजांना शोधतो आणि तो म्हणतो की तुम्ही काही करून काही करा आणि मला चांगलं एखादा ज्याला म्हणतो ना की भूत पकडून द्या की तो भूत मला खूप सारे पैसे देईल घर बांधून देईल तर ते महाराज म्हणतात मी तुला तो भूत देऊ शकतो रे पण जर त्या भूताला तू काम नाही दिलं ना तर तुझी मानगुटी तो मुरगळून टाकेल नाही 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 ते सगळं मी नंतर बघतो तू हट्टच करतो आता ते, ते महाराज म्हणतात ठीक आहे पहा नंतरच जे काही भोगायचं तुला भोगावं लागेल मी तयार आहे ते महाराज काहीतरी एक मंत्र म्हणतात तो भूत हजर। या जर आहे मेरे आका तर तो म्हणतो घ्या सांभाळा साधू महाराज म्हणतात आणि मग तो म्हणतो तो जो गरीब मनुष्य असतो की मला एक चांगलं हजार खोल्यांचं प्रशस्त एक प्रा, प्रासाद पाहिजे तयार झालं एका सेकंदाच्या आत तयार करून देतो मला इतकी एकर जमीन पाहिजे हे घ्या मला इतके इतके ज्वेलरीज पाहिजे हे घे इतकं बँक बॅलेन्स हे घे तीस सेकंदाच्या आत जे काही त्याला पाहिजे सगळं मिळून जाग आता तो भूत म्हणतो आता मला पुढचं काम दे नाहीतर तुझी मुंड मुंड मुरगडून टाकेल आता आली पंचायत आणि आता पंचायत तर पंचायत आली करायचं काय तो इकडे तिकडे जीव घेऊन धावत असतो पण तो भूत त्याला म्हणजे पकडू शकत नाही पण तो पुन्हा फिरता फिरता पळत पळत तो येतो त्या साधू महाराजांकडे आणि तो म्हणतो की त्याला सांभाळा मला त्याने सगळं काही दिलं पण आता माझा तो जीव घ्यायला तयार आहे मी तुला आधी सांगितलं होतं तर आता काय करायचं तो साधू म्हणतो ठीक आहे मी तुला एक उपाय सांगतो तो, तो साधू काय करतो त्या जंगलात फिरणाऱ्या कुत्रा आणतो एक तलवारीने त्याची शेपटी कापतो शेपटी कापतो आणि त्या गरीब माणसाला देतो आणि म्हणतो की हे भूताला दे आणि त्याला म्हणून याला सरळ करून दाखव ती कुत्र्याची शेपटी तो बिचारा भूत इतका सरळ करण्याचा प्रयत्न करतो असा करतो तसा करतो बिटा करतो पण काही केल्या ते कुत्र्याचं शेपूट काही सरळ होत नाही आणि तो बिलकुल घामा खूप होऊन जातो दोन तीन तासानंतर तो भूतच येतो त्या गरीब माणसाकडे आणि हातापाय जोडतो की बाबा हे काम माझ्याकडनं होणार नाही तुम्हाला सोडवत तर तेव्हा तो गरीब मनुष्य म्हणतो की मी तुला हे काम कामापासून सोडवीन पण तू माझा जीव घेऊ नको त्या दोघांमध्ये ते, दो ते कॉम्प्रोमाइज होतं की तो त्याचा जीव घेणार नाही आणि हा कुत्र्याचा शेपूट परत घेईल आणि असं ही आणि सांगितल्यानंतर स्वामीजी सांगतात की हे जग हे कसं आहे एक हे कुत्र्याच्या शेपटासारखं आहे हे कधी पण बदलणार नाही पण जे काही जे बदल आणायचे आपल्यामध्ये आपल्याला आणायचे आणि ते बदल जर आपण आपल्यामध्ये आणले तर जे आनंद जे सुख आपल्याला अपेक्षित आहे तर ते लक्षात ठेवा की ते आपल्या आतमध्ये बाहेरची परिस्थिती बदलणार नाही लोक बदलणार नाही आपण कोणाला अरे भगवान श्रीराम कृष्ण लोकांना बदल बदललं नाही त्यांना हे लक्षात आलं की हे जग असंच चालणार आहे या आपल्या मनाची स्थिती इतकी उंच करा की त्यातून आपल्याला हे दुःख दुःखच नाही वाटले पाहिजे आपल्या मनाची स्थिती इतकी उंच करा की आपल्याला हे दुःख दुःखच नाही वाटले पाहिजे जेव्हा जेव्हा आपल्याला काहीतरी अपेक्षा छळतात ना अपेक्षा म्हणजे काय दुसरं तिसरं काही नाही आसक्ती मी तीन शब्द तुमच्या पुढे मांडतो बंधू भगिनीनं अपेक्षा आसक्ती आसक्ती आणि अस्वीकार तिन्ही अ अ अपेक्षा म्हणजे काय क्षमा करा म्हणजे काय अपेक्षा आणि जिथे अपेक्षा आलीरी आली, आली की तिथे आपण आपल्या अवतीभोवती ज्यांच्या बरोबर आपण असतो मग त्यांच्यामध्ये गुणदोष बघत असतो आणि जितके गुणदोष बघतो तितका त्रास आपल्यालाच होतो ज्यांचे गुणदोष बघतो तिथे आनंदात असतात म्हणजे काय एका अर्थाने आपण ते दुःख विकत घेतो म्हणून मी म्हटलं होतं के कि दुःख किंवा सुख हे चॉईस आहे स्थिती आपण बदलू शकत नाही ठीक आहे आणि होतं काय की आपल्याला असं वाटत असतं की मी जे करतो ते परफेक्ट करतोय ठीक आहे मान्य आहे की आपण कदाचित काही गोष्टी परफेक्ट करत असूय आणि इतर लोक कदाचित ते त्या लेवलचं कार्य करू शकत नसतील तर ठीक आहे तर ते नाही करू शकत तर का आपण त्याचं करण्याचा मदत केली पाहिजे त्या संदर्भामध्ये जे कोणी वर्ष त्याच्या संदर्भात त्या गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजे पण त्याला घेऊन जर आपण गुणदोष बघत बसलं बंधू भगिनींनो तर लक्षात घ्या त्याच्या त्या दोष बघण्याचं जो, जो दुःख आहे तो आपल्याला सहन करावा लागेल आणि माताजी या संदर्भात फार छान म्हणतात की बेटा शांती पाहिजे असेल तर कधी कोणाचे दोष बघू नका दोष बघायचे असतील तर स्वतःचे बघा तर ही चॉईस आपल्याकडे की आपण जर आपल्या जीवनामध्ये अं ज्याला म्हणतो की अपेक्षाच कमी ठेवल्या किंवा नाहीच ठेवल्या नाहीच ठेवल्या आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम स्वामीजींनी एक पत्रात लिहिलेलं आहे आशा ही परमम दुःखम आशा म्हणजे अपेक्षा यांनी असं केलं पाहिजे त्यांनी तसं केलं पाहिजे ते तसेच करतात मग याला काही एंड नाही आहे आणि नैराश्यम नैराश्यमच्या अर्थात निराशा तशी नव्हे बरं की जो कोणाकडनं काही अपेक्षा ठेवत नाही बा हे सगळ्या मी स्पिरिच्युअल आयडियल किंवा फार टोकाच्या गोष्टी बोलतोय मी मान्य करतो आणि या गोष्टी मी स्वतः पण फॉलो करतो असं पण नाही आहे मी स्पष्ट सांगतो पण हां मी त्या प्रयत्नात आहे आणि जेव्हा जेव्हा माझं पण टपूर फिरतं उपद फिरतं फक्त एवढंच आहे की आपण लोक प्रेमापोटी मला सांगतात आणि मी कोणाला सांगू शकत नाही किंवा सांगायची जागा म्हणजे श्रीरामकृष्ण आणि श्रीरामकृष्ण सांगितलं की ते म्हणतात की अरे बाबा ते पुस्तक वाच त्याचसारखं मी सांगून ठेवलेलं आहे तू नुसतं पुस्तक वाचतो कोरडं आणि त्याच्यावरती काही आचरण करत नाही म्हणून तू दुःखी आहे मग कुठेतरी ते चपराक बसल्यानंतर पानं उलटल्यानंतर अरे हो खरंच माथ्याने ते म्हटलंय असं आणि मी कितीदा प्रवचनावर सांगितलं आहे बिलकुल ठोकपणे पण इम्प्लिमेंटेशनची आता ती वेळ आलेली आहे म्हणण्यास अर्थ काय बनतो की आ, ही जी आसक्ती अपेक्षा आणि मग अपेक्षा आली की त्या अपेक्षेच्या स्टँडर्डवरती अवतीभोवतीची परिस्थिती जर नाही आली अवतीभोवतीची लोक नाही आले तर मग आपण काय करतो अस्वीकार म्हणून मी हे क्रॉनॉलॉजी लक्षात ठेवा बरं आसक्ती अपेक्षा आणि अस्वीकार आणि मग जितके आपण अस्वीकार करतो लोकांना त्यातून होतं काय तिथे अल्टिमेटली त्याचं दुःख हे आपल्यालाच भोगावं लागतं त्याचं अल्टिमेट दुःख हे आपल्यालाच भोगावं लागतं आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे की आपल्या वाटेला आलेले जे कर्तव्य आहेत किंवा जी सेवा आपण करत आहोत ती मन प्राण देऊन करायची टू द बेस्ट कॅपॅसिटी करायची आणि अपेक्षा अपेक्षा कमी ठेवली म्हणजे ऑटोमॅटिकच ती आसक्ती सुद्धा कमी होत चाललेली आहे आणि अपेक्षा कमी कशी करायची या संदर्भात एक फार सुंदरशी एक मजेदार एक जोक सांगून तिथे आपण थांबूया एक तर काय होतं एक महाराज असतात आणि अं एक दुसराच जोक सांगतो एका शाळेमध्ये एक शिक्षक असतात ती शाळा असते खेड्यातले थे। आणि त्या खेड्यात ते शाळेमध्ये एक शिक्षक असतात ते शिकवतात आणि मग आता एकदा इन्स्पेक्टर येतात इन्स्पेक्शन करायला की काय काय शिकवलं आहे मुलांना हे जाणून घेण्याकरता तर ते इन्स्पेक्टर येतात आणि वर्गात मुलांना विचारतात मुलांना mm -hmm. की काय रे तुमचं गणित कसं काय आहे तर ते शिक्षक म्हणतात सर विचारा ना तुम्ही काही त्यांना प्रश्न विचारा तर एक शिक्षक विचारतात इन्स्पेक्टर विचारतात अरे सांग एकाला वीस अधिक वीस किती तर तो म्हणतो चाळीस हजार एकदम चाटच पडतात दुसऱ्याला म्हणतात का रे वीस आणि वीस वीस अधिक वीस किती तर तो म्हणतो अडतीस हजार मग तिसऱ्याला विचारतात की अरे वीस अधिक वीस किती तो म्हणतो पस्तीस हजार आता हे तीन उत्तर मिळाल्यानंतर आता मात्र इन्स्पेक्टर बिलकुल गम होतात आणि शिक्षकाकडे बघतात शिक्षक म्हणतात की सर प्रगती आहे प्रगती आहे म्हणे कसली प्रगती आहे अहो म्हणे मागच्या वर्षी हे दोन लाखच्या खालतीच येत नव्हते मागच्या वर्षी हे दोन लाखच्या खालती येत नव्हते अजून तर वीस अधिक वीस वी चाळीस हजार पर्यंत आले तर कशी आहे ना ती अपेक्षा अपेक्षा पण जशी ठेवली तो तो तर ते त्याचा तो त्रास होणारच तर कन्क्लुझिव्हली आपण जी आता आपण चर्चा केली ते पॉइंट जरा थोडेसे बघून घेऊ की जो प्रश्न होता की आपण सेवा करतो त्यात दुःख का लाभतं तर त्याचं कन्क्लुजिवली दुःख कर्मात नव्हे तर दुःख आसक्तीमुळे जन्माला येतं दुःख लाभतं म्हणून कर्म टाकायचं नाही सेकंड पॉइंट आसक्ती म्हणजे काय अपेक्षा अपेक्षा आपल्या जितक्या जास्त असतील आपण तितक्या जास्त गोष्टींना अस्वीकार करू आणि त्याचा त्रास सुद्धा आपल्यालाच होईल त्याच्यानंतर अपेक्षा जर घालवायची असेल तर माझी अपेक्षा कमी करायची असेल तर ते मीच करू शकतो मला भूक लागली आहे तर मलाच अन्नग्रहण करावं लागेल तर आपली अपेक्षा ज्याला म्हणतो की आध्यात्मिकरित्या आपणच कमी करू शकतो आणि आपली अपेक्षा कमी करण्याचं सगळ्यात मोठं उपाय जो तुम्ही मला विचाराल वेळ झालेली आहे फक्त एकाच वाक्यात सांगतो की जर आपल्याला आपली अपेक्षा कमी करायची असेल तर आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीला आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना जसं आहे तसं स्वीकार करा कोणत्याही अटी शर्ती विना कोणतीही कुरकुर न करता पार हे हे सॉल्युशन सगळे प्रॅक्टिकल आहेत मी पुन्हा सांगतो की वेळेभावी मी ते चर्चा नाही करू शकलो हा प्रश्न नक्कीच आला पाहिजे की ठीक आहे मला तुम्ही म्हणता अपेक्षा कमी करायची आहे तर त्याला सॉल्युशन काय सॉल्युशन सांगा ना जाला माजा माला होता। तर सोल्युशन हेच तुम्हीच झाला माझा पॉईंट त्याच्यावर तुम्हाला बोलायचं होतं तर ते करण्याचं म्हणजे सगळ्यात ज्याला म्हणतो की महत्वपूर्ण उपाय काय की आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीला आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना जसे आहे तसंच स्वीकार करायचं कोणत्याही अटी शर्ती विना कोणतीही कुरकुर न करता शरणागतीची परिभाषा अजून दुसरी काय वेगळी आहे सगळ्या गोष्टी पा फिरून एकच जागी येतात बरोबर शरणागतीची चर्चा करत करताना आपण काय करतो हिस्त करतो की बाबा देवानी जसं ठेवलंय तसं राहावं अनंत व्हॉट एल्स इज देअर पण हा प्रश्न आला अतिशय सुंदर आणि एकदम व्यवहारिक प्रश्न होता तर त्याच्या अजून गीतेचे पण काही संदर्भ आहेत पण ते पण पुढे बघूया ठरलेली वेळपेक्षा पाच मिनिटं जास्तच घेतले आपण <laughs> त्याच्याकरता क्षमा मागून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो ओम शांती हे शांती शांती ते हरि ओम तत्सराम कृष्णापणमस्त